कौतुक करील मी का त्या सर्वांनी आमच्या कोविड सेंटरमध्ये त्या ठिकाणी वाढदिवस साजरी केले। हे सर्व आजपर्यंत आम्ही कोविडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आलो। प्रत्येक आठवड्याला सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घ्यायची आणि काय करणं शक्य असेल, परंतु काही जरी झालं तर वैजापूर गंगापूर तालुक्याचे कोविडचे पेशंट झिरो झाले पाहिजेन हा एकच मानस घेऊन आमचे सर्व अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्याचे सर्व अधिकारी, आम्ही सर्वांनी मिळून आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्वांनी मिळून एक अत्यंत चांगल्या पद्धतीने महसूलमध्ये हातात हात घेऊन काम त्या ठिकाणी केलं आणि आज वैजापूर तालुक्याच्या कोविडच्या बाबतीमध्ये बरीच चांगली सुधारणा त्या ठिकाणी झाली। आज मला वाटतं फक्त दोन कोविड सेंटरला त्या ठिकाणी रुग्ण आढळलेले, बाकीचं कोविड सेंटरला कोणतेही रुग्ण त्या ठिकाणी नाही आहे। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये पोस्ट कोविड सारखा रोग त्या ठिकाणी वर येऊ पाहतोय। वैजापूर तालुक्यामध्ये 5 पोस्ट कोविड पेशंट आम्हाला त्या ठिकाणी आढळले। मी 5 जणांकडे गेलो, 5 कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी केला आणि त्यांना सांगितलं घाबरून जाऊ नका, मन घट्ट धरा। आणि ते 5 पेशंटपैकी 2 पेशंट मी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केले, त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। या कोविडच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने बोलताना मनाला खूप वेदना होता का, आपण आमदार झालो आणि खऱ्या अर्थाने जनतेने 1,00,000 मताने मला आमदार केलं, परंतु या बदल्यामध्ये खऱ्या अर्थाने मी खूप मोठा विकास, मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, सुभाजी देसाई साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, तिकडे महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे। परंतु म्हणाव इतकं काम महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगेल का, या कोविडमुळं मी करू शकलो नाही। निश्चित ईश्वरचरणी मी प्रार्थना करील का कोविडसारखं संकट लवकर दूर होऊ जाऊ दे आणि लोकांनी मला ज्या पद्धतीने 1,00,000 मताने निवडून दिलेलं आहे तर उरलेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये जो विकास करणं मला शक्य असेल तो विकास त्या ठिकाणी मला करू दे, एवढी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे। तुम्ही या ठिकाणी MH बिनदासच्या माध्यमातून या कोविडच्या बाबतीमध्ये मला जे प्रश्न विचारले कमीत कमी शब्दामध्ये मी माझ्या भावना आपल्यापर्यंत व्यक्त केल्या आहे। ज्या विचारांबद्दल आपण सर्वजण ऐकत आहात, सरांनी जे विचार आपल्या समोर मांडले आहेत हे अतिशय समर्पक उत्तर होते आणि जनतेच्या मनातील जे आम्हाला विचारायचे प्रश्न होते ते तुम्ही न विचारता त्याचं सर्व पद्धतीने निराकरण केलं आहे की जनता निश्चितच त्या गोष्टींची दखल घेतल्याशिवाय राहील। इतका अभ्यासू आमदार शिवसेनेकडे आहेत, ही शिवसेनेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे की असे आमदार शिवसेनेकडे आहेत। मित्रांनो, प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे यांच्या बाबतीत थोडंसं सांगायचं जर झालं तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायत स्तरापासून त्यांच्या समाजकारणाची जी सुरुवात झालेली होती, बेटा चिंचडगावचे जे सरपंच राहिलेले आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, त्यानंतर वैजापूरसारख्या ज्या ठिकाणी मराठवाड्याचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराची ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या उलट आल्या होत्या, राजकारणामध्ये अनेक असंख्य उलट आले झाले आहेत, मात्र माहीत नाहीत प्राध्यापक रमेश बोरणारे सर नेमकं काय नशीब घेऊन या ठिकाणी या तलावरती आलेले आहेत। कारण की आजपर्यंत वैजापूरचा इतिहास असा आहे की गेले 25 वर्षापासून सर ज्यावेळेला आमदार आपल्या वैजापूर तालुक्याचं आमदार इथं निवडून दिला जातो, विधानसभेत पाठवला जातो, त्यावेळेला वरती सरकार विरोधी पक्षाचं असायचं। यापूर्वी जसं आपले वैजापूरचे भूषण जे आहेत आदरणीय वाणी साहेब ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला सरकार दुसऱ्याचं होतं, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आले चिगडगावकर, त्यांनी ज्यावेळेला ते सत्तेवर आले त्यावेळेला सरकार यांचं होतं शिवसेना भाजपचं, योगायोग एवढा जुळून आला की तुम्ही ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला शिवसेनेच्या हातात सत्तेचं जे काही महत्त्वाची धुरा आहेत ती पडली आणि वैजापूरसारख्या ज्या भकास तालुका म्हणून ज्याची ओळख निर्माण होत चाललेली होती त्या वैजापूरला आता एक नवीन दिशा मिळाली आहे। विकासात्मक पावलं उचलणारं वैजापूर म्हणून ओळख निर्माण करून देणारं जो अवलीय व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर यांनी। आजपर्यंत जो आपण कोरोनाबद्दल संवाद केला त्या समाजकारणामध्ये
प्रत्येक गावचा रस्ता मजबूत कसा होईल यासाठी महत्त्वाची कामे केली आहेत सर। एक महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या ज्या वेळेला विकासात्मक भूमिका आपण मांडली त्या त्या वेळेला तुमच्यावरती चिकलफेक होत गेली आहे, मात्र संयम आणि शांततेने वारकरी संप्रदायाचा तुमच्याकडे वारसा असल्यामुळे ते शिस्त तो संयम तो पाहायला मिळाला। चिकलफेक होत असताना देखील विरोधकांना पत्करून विकासात्मक कामांना केवळ नारळ फोडून तर ते काय आपण त्याला म्हणतो तो नारळाचा कचरा वाढवला नाही तर कामाचा वेग वाढून कामं प्रत्यक्षात उतरून जनतेच्या मनामध्ये तुम्ही एक आदर्श दमदार आमदार म्हणून जागा निर्माण केली आहे। तर सर्वात महत्त्वाचा विकासात्मक कामं आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टीचा समेट घडून सरळ मार्गाने लोकांच्या अपेक्षित असे कामं करताना तुम्हाला कसं वाटलं? या ठिकाणी सर्वप्रथम मी चिंचडगावसारख्या लहान ग्रामपंचायतीचं त्या ठिकाणी 5 वर्ष मला जनतेने बिनविरोध सरपंच त्या ठिकाणी केलं आणि माझ्या राजकारणाची सुरुवात लोकप्रतिनिधी या नात्याने चिंचडगावच्या ग्रामपंचायतीपासून त्या ठिकाणी झाली। 5 वर्ष ग्रामपंचायत एक नावारूपाला आली पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायतीचं जे कार्य आहे ते कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने 5 वर्ष त्या ठिकाणी मी केलं। परत ग्रामपंचायतीची निवडणूक लागली परंतु सरपंच पद आरक्षण निघालं। परत मला ग्रामस्थांनी मारुतीच्या मंदिराजवळ बोलून सांगितलं का आम्ही कुणी फॉर्म भरणार नाही, तुम्ही कोणकोण फॉर्म भरायचे परत एकदा बिनविरोध तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली करा। नंतर मी OBC आरक्षण असल्याकारणाने मी सरपंच एक जो कोणी OBC होता त्याला केलं, परंतु उपसरपंचाची धुरा परत माझ्याच खांद्यावरती आली। पुढे उपसरपंच म्हणून काम करता असताना जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी माझं गाव ज्या जिल्हा परिषद गटामध्ये नव्हतं अशा गटामधून मला उमेदवारी पक्षाने दिली, परंतु जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतांनी त्या 21 गावांमधून माझ्या घायगाव गटामधून त्या ठिकाणी मी निवडून आलो। जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2.5 वर्षे काम केलं, परंतु मी आणि माझी 21 गावं आणि बाकीचं समाजकारणासाठी तालुका हे वाक्य मी डोळ्यात त्या ठिकाणी ठेवलं आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मी माझ्या सरकारला जवळजवळ 17-18 कोटी रुपयाचा निधी 21 गावाला त्या ठिकाणी आणून दिला, त्याची यादी आजही माझ्याकडे उपलब्ध आहे। मला बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी प्रश्न टाकला का जिल्हा परिषद सदस्य एवढे पैसे आणू शकतो का, मी त्यांना सांगितलं तुम्ही टॅली करा। बऱ्याच जणांनी तेव्हासुद्धा चिखलफेक माझ्या अंगावर केली, परंतु ब्रह्मलीन हरिभक्त परायण नारायणगिरीजी महाराज आणि आजचे सरलाबेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज आणि सर्व साधू संतांच्या मी सानिध्यात असल्याकारणाने मग इकडे जर आपण जर गेलो तर श्री शंकर स्वामी महाराजांचं संस्थान असू द्या, पुढे वेरूळकडे जर गेलो तर राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम आणि त्या ठिकाणी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज असू द्या, यांच्या सानिध्यात असल्याकारणाने मी फक्त एकच ठेवलं का कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, काम करायचं। आणि म्हणून 2.5 वर्षे जिल्हा परिषदमध्ये मी काम केलं। पुढे विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षासोबत 23-24 वर्षे काम केल्याने मला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, अनिलजी देसाई साहेब, विश्वनाथ नेरूरकर साहेब, विनोदजी घोसाळकर साहेब आणि आदरणीय लोकनेते वाणी साहेब यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे AB फॉर्म पक्षाचा दिला। मी विधानसभेमध्ये सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने 1 लाखाने निवडून गेलो, आमदार झालो। सुरुवातीचा 1 महिना राष्ट्रपती राजवट, सत्ता स्थापन करणं, मनामध्ये मन नेहमी करता खाली वर व्हायचं का माझ्यासारखा एक शेतकऱ्याचं पोरग घरामध्ये कोणताही वारस नसताना राजकीय वारस नसताना मी आमदार त्या ठिकाणी झालो।
माझ्याकडून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळेल का? परंतु वाणी साहेबासोबत गेल्या 20-25 वर्षे काम करत असताना जी मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि ती सिदोरी खऱ्या अर्थाने घेऊन आजपर्यंत मी त्या ठिकाणी काम करतोय. विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर वैजापूर आणि गंगापूरच्या 53 गावामध्ये कोणत्याही बाजूला जर गेलं तर रस्त्याची बोंबाबोंब, कोणत्याही बाजूला जर गेलं तर कामाची बोंबाबोंब. आणि म्हणून त्या ठिकाणी कामाला जी सर्वप्रथम त्या ठिकाणी सुरुवात केली कोण काय म्हणेल याचा विचार मी त्या ठिकाणी करणार नाही. परंतु वैजापूर तालुक्यामध्ये 3 कामं अत्यंत रेंगाळलेली कामं होती. पहिले ते 3 कामं त्या ठिकाणी मी हाती घेतले. पहिलं काम हाती घेतलं असेल तर नांदगावपासून तर शिवरचा रस्ता जो 100 कोटी रुपयाचा रस्ता आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे. आणि मग कोकण भवन या ठिकाणी 7-8 चक्रा मारल्या आणि जो खऱ्या अर्थाने काँक्रीटचा रस्ता होता त्यामध्ये खालीवर का होईना परंतु रस्ता झाला पाहिजे. आणि म्हणून तो रस्ता मार्गी लावण्याचं सर्वप्रथम काम केलं. कोण काय बोलेल यावरती मी त्याकडे लक्ष देणार नाही. वैजापूरपासून तर गंगापूरपर्यंत 37-38 किलोमीटरचा रस्ता, इतकी भयान परिस्थिती होती. आणि म्हणून तोही रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. आणि सर्वात मोठा चर्चेचा जो वैजापूरचा विषय होता, प्रत्येकजण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत प्रत्येकजण म्हणायचा का शिर्डीचा रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून लासूर स्टेशनपासून तर बेलगावपर्यंतचा 42 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये करण्याचं काम केलं. आणि जवळजवळ या रस्त्याला 32-33 कोटी रुपयाचा निधी एक मुखाने आणून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु पब्लिक त्या ठिकाणी एखादा कोणीतरी उठतो आणि तो सांगतो का ते आमच्याच काळात झालं. परंतु मी त्यांना विनंती करीन काय झालं काय नाही जनता समोर आहे, जनता ठरवणार आहे. मी त्याला प्रतिउत्तर तर आपल्याला देणार नाही. आणि म्हणून हे 3 कामं हातात घेतले. वैजापूर तालुक्यामध्ये जेवढे काही किरकोळ कामं होते ते मग माझा स्वतःचा आमदार निधी असू द्या, स्थानिक विकास निधीचा, ग्रामविकासचा 25-15 हेड असू द्या, ग्रामविकासचा गट ब निधी असू द्या, जिल्हा परिषदेकडून येणारा 50-54 असू द्या, 30-54 असू द्या, जिल्हा परिषदेकडून शाळेच्या बांधकामासाठी येणारे पैसे असू द्या, अंगणवाडीच्या येणाऱ्यासाठी पैसे असू द्या, इतर डिपार्टमेंट जे होते नगरविकाससारखे त्या नगरविकासमधून पहिल्या टप्प्यामध्ये आमदार माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत वैजापूर शहराला पहिल्या टप्प्यामध्ये 6,65,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला. आणि एकंदरीत जर विचार जर केला तर मी 15 दिवसापूर्वी एका उद्घाटन मी माझ्या हाताने केलं आणि कुणीतरी एक खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल नंदूभाऊ का ज्याची खऱ्या अर्थाने कुठे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जायची लायकी नाही त्याने असं सांगितलं का आमदार फक्त उद्घाटन करण्याचं श्रेय त्या ठिकाणी घेतो. उद्घाटनाची घाई असा विषय आला आमदारांना उद्घाटनाची घाई आहे किंवा आपल्या भाषेमध्ये ती उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी करता. परंतु मी दुसऱ्या दिवशी फक्त एवढंच मार्मिक उत्तर दिलं का मी तर आमदार आहे म्हणून मी त्या ठिकाणी उद्घाटन करतो, परंतु ज्याच्याजवळ काही पद नाही तोही माणूस जर उद्घाटन जर करीत असेल तर याला काय म्हणावं.